नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दिवसेंदिवस प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे अनेकांना या मार्गाने पाठदुखी कंबरदुखी सारखे असाध्य रोग दिलेत मात्र जातीपातीच्या राजकारणात गुंतलेलं सरकार या ज्वलंत विषयाकडे वर्षोनवर्ष फक्त कानाडोळा करत आहे त्यामुळेच या मार्गावर सतत कठीण प्रसंग उभे राहत आहेत मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या एका महिलेची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला रविवारी नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला रायगड जिल्ह्यात महाड एस टी आगारातील चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार हे आपली गाडी पनवेलवरून महाडला नेत असताना गाडीत असलेल्या एका प्रवासी महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या सुशिला रवी पवार राहणार रुद्रौली असं गरोदर महिलेचं नाव आहे पनवेल महाड एस टी शनिवारी दुपारी जेवण केल्यानंतर पेण येथून कोलाडकडे येण्यासाठी निघाली या टीनं प्रवास करीत असतानाही एस टी बस सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोलाडजवळ असलेल्या पुई महिसदरा पुलावर असलेल्या खड्ड्यातून मार्ग काढत होती यावेळी अचानक त्या महिलेच्या पोटात दुखू लागलं तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या असल्याचं लक्षात येताच एसटी चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार यांनी प्रसंगावधानानं ही एसटी बस आंबेवाडी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्याचं ठरवलं मात्र अचानक मूळ रोहा आगाराच्या असलेल्या या बसमध्ये त्या महिलेची प्रसूती झाली आपल्या कर्तव्यावर तत्पर असलेले चालक जाधव आणि वाहक पवार क्षणाचाही विलंब न लावता या महिलेला कोलाड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले बाळ आणि आई दोघेही सुखरूप दवाखान्यात पोहोचले यामुळे मोठा अनर्थ टळला त्यांच्या या, या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे कोलाड आंबेवाडी येथील रुग्णालयात उपचार केल्यावर बाळाची प्रकृती मात्र नाजूक असल्याने या महिलेला अलिबाग जिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले चालक आणि वाहकानं या महत्वाच्या प्रसंगी दाखवलेल्या समयसूचकतेबद्दल रोहा तसंच महाड एस टी आगार प्रशासनाकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रोहा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन